ची आपली पहिली वस्तू आजो ची संकल्पना जेव्हा डोक्यामध्ये आली सर्वांच्या तेव्हा ते आजोळ कसं असावं म्हणजे माझं आजोळ कसं आहे त्या पद्धतीची घरं बांधावीत. कारण आज जेवढी जेवढी म्हणून वृद्धाश्रम आज आहेत आपण जी बघतो ती सर्व अशा लांबलचक बिल्डिंगी आहेत. प्रत्येक रूम मध्ये तीन चार खोटा टाकलेल्या आहेत. इकडे आपल्याला हेही दिसत नाही की कपाट आहे काय आहे या गोष्टी कुठेही दिसत नाहीत. खॉट असते आणि आजी आजोबा बसलेले दिसतात आणि मग ते आपल्याकडे ना एका वेगळ्या केविळवाण्या नजरेतून बघत असतात आपल्याकडे. तर तसं इथे असणार नाही. इथे प्रत्येकाला वेगवेगळी रूम. तीन जणांना मिळून आपण 300 स्क्वेअर फूटची एक रूम करतोय तयार. प्रशस्त रूम असणार आहे. आणि आजोळ म्हटल्यावर मग माझ्या आजोळी कसं घर होतं तसं घर असावं. प्रत्येक आजी आजोबा हे चांगल्याच घरातून येत आहेत. प्रत्येकाचं घर हे चांगलंच असतं पण नाईलाजास्तव त्यांना इकडे यावं लागतं आणि मग त्या नाई ते नाईलाजास्तव येऊन अडचणीच्या ठिकाणी त्यांना राहायला लागू नये. चांगलं असं आपलं आजोळ वाटावं या संकल्पनेतून ही सर्व वास्तू तयार होते. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे बांधताना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आपण विचार करतोय. मग गार्डनिंग असो मग त्यांना बाहेर बागेसारखं बसता यायला पाहिजे म्हणून ही गार्डनची संकल्पना समोर आली. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांना ज्या अडचणी येतील त्या कोणाकडून आमच्या कानावर आल्या तर ते ती सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट असणार आहे. आमच्या पाठीमागे कुठल्याही आजी आजोबांनी कोणाकडे की या आजोळ वास्तूत मला हे मिळालं नाही हे सांगणं ही आमची हार असेल. आणि त्या दृष्टीने तसं व्हायला नको हे म्हणून हे आजो उत्कृष्टरित्या बांधण्याचा उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी ना आम्ही छोट्या छोट्या गोष्टी कशा असाव्यात इथे आजोळसाठी हा प्रयत्न आमचा चालू आहे. मग अगदी त्यांना चालतानाचा मार्ग असो किंवा काही असो तिकडे समोर त्या पायऱ्या केलेल्या दिसतात. एका बाजूला आपण खडबडीत पायऱ्या केल्या की जेणेकरून उद्या कोणाला काही गरज पडली व्हीलचेअर न्यायची तर तीही सोय आपण तिकडे केले तेव्हा कोणी घसरून पडू नये ही पण आतापासून आपण काळजी घेतो. इथल्या प्रत्येक खिडक्या या आपण बाहेरून ओपन करू शकतोय. इमर्जन्सी काही लागली त्यांच्यासाठी काही अडचण राहता कामाने हा त्याच्या मागचा हेतू आहे. असं हे आजोळ हळूहळू का होईना पण उभं राहतंय साकारतंय. या आजोळची दुसरी वास्तू पहिली जी वास्तू आहे ना त्या याच्यात आपण साधारणपणे 4 रूम्स बांधलेले आहेत आजी आजोबांसाठी. आता आपल्याला अजून जवळजवळ 4 अशा प्रकारचे 4 बंगले बांधायचे तेव्हा आपला आजोळची एक पूर्ण वास्तू तयार होईल. ती करत असताना जी आपल्याला त्यांना आवश्यक असणारी मेस या मेसचं पहिलं बांधकाम होणं आवश्यक आहे की जेणेकरून आपण या 2 वास्तू लवकरात लवकर सुरू करू. तर ही जी वास्तू आहे ही साधारण आजी आजोबांसाठी जेवणासाठीची ही वास्तू आहे. जिथे येऊन ते बरं ती जेवणाची वास्तू जवळपास असावी हा त्याच्या मागचा हेतू म्हणून त्यांच्या जवळची वास्तू उभी करतोय आपण. ती साधारण 800 स्क्वेअर फूटचा त्यांचा आपण म्हणतो ना हॉटेल मेस ही 800 स्क्वेअर फूटची असेल आणि 350 स्क्वेअर फूटचं आपलं स्वयंपाकघर असेल. तिकडे अशी सोय करण्यात आपण करण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्यक्ष आजी आजोबांना जाऊन तिकडे आवड असेल तर जेवण करता येईल. त्या दृष्टीने या वास्तूची रचना आपण करतोय. मग त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत तिकडे त्या स्वरूपाचं स्वयंपाकघर असं आपण आता उभं करायला सुरुवात केलेली आहे. या 4 रूम्स आहेत. यात साधारण 12 आजी आजोबा राहू शकतात आणि ते करत असताना प्रत्येक आजी आजोबांची काळजी आपण घेतली. त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी की साधारण सर्व वृद्धाश्रमे असे आहेत की तिथे कॉमन टीव्ही असतो
की प्रत्येकाला चॉईस आहे, आज हिंदी टीव्ही सिरियल बघायचा, मराठी टीव्ही सिरियल बघायचा, तर ती संकल्पना डोक्यात ठेवून प्रत्येक रूम मध्ये आपण टीव्ही फ्रीज स्वतंत्र याची व्यवस्था करतो। असं हे टोटल 3.5 एकर मध्ये ही वास्तू उभी करण्याचा प्रयत्न चालू आहे, लवकरच ती साकार होईल अशी आशा आहे।